कोरोना के चलते हुए लोगों की नौकरी भी चली गई है और उसी के साथ में जो राशन मिल रहा था और जिससे गुजारा चल रहा था वो गुजारा अभी करना काफी मुश्किल हो रहा है। इस वजह से लोग काफी परेशान और हैरान है, रोज भूखे सोने की परिस्थिति लोगों पे आ बनी है। अब तक कोरोना काळामध्ये एवढा मोठ्या संकटातून देश जात असताना अनेकांचा कामधंदा बुडलेला आहे, अशा परिस्थितीमध्ये हा जो आमचा शिवाजीनगर आणि या एमपी विभाग आहे, या हा विभाग मुंबई मधला जास्त दारिद्र्य रेषेखालील कुटुंब असलेला विभाग आहे। बरेच रेशन कार्ड धारक हे काही आजारी होते, काही कर्ज ठीक नव्हती, काही गावी गेले, अशा परिस्थितीमध्ये दोन महिने किंवा तीन महिने हे रेशन दुकानात रेशन घ्यायला आलेले नाही, आजारी असल्यामुळे ते येऊ शकले नाही। मग त्यांना रेशन बंद झालं, त्यामुळे आपआप तिकडून रेशन कार्ड बंद झालं। जर मग आता त्या रेशन घ्यायला आलं असतील तर त्यांना ते रेशन मिळालं पाहिजे, पण असं सांगितलं जातं की अशा लोकांचे रेशन कार्ड बंद झाले। काय समस्या होती या रेशनिंग दुकानाची? बऱ्याच कार्डधारीचे आहे ते आपल्या कार्डावरचं रेशन मिळत नाही म्हणून एकदा दोनदा येतात रेशनिंग दुकानावर, आणि मग नंतर ऑनलाईन करण्यासाठी जी प्रोसेस आहे आधार कार्ड घेऊन जाणं त्यांनी केलेलं आहे, ते ऑनलाईन दिसत नाही आणि त्यामुळे त्यांचं रेशन त्यांना मिळत नाही। रेशनसाठी बसले, रेशन रेशनला आल्यावर म्हणते ते ऑफिसला जावा, ऑफिसला आल्यावर म्हणते लॉकडाऊन आहे तुम्ही घरी जावा। का नाही मिळत? का नाही मिळत ती म्हणते रेशन कार्ड बंद आहे। घरी कोण कोण आहे तुमच्या? आमच्या घरी आहे तिकीत चार पाच माणसं। अच्छा, कामाला कोणच नाही, प्रत्यक्ष बघितलं तरी चालेल। मग कोरोनामध्ये कसं चाललं तुमचं घर? चाललंय असंच, इलाज नाही त्याला, चटणी आहे तर मीठ नाही, मीठ आहे तर पीठ नाही, त्याला त्याला काय बोलायचं? सरकारच म्हणते जावा घरी, घरी जावा, लॉकडाऊन आहे घरी जावा। दोन वर्षापासून कार्ड बंद, जावानिया जावानिया जायचं काय? आता चालत जायचं माझं वय नाही, मी 10 रुपये देऊन रिक्षाला जाते, कोणाचं बी घेते जाते, माझं काम होईल म्हणून घेते, तर काम होतच नाही, जावा घरी। माझा प्रश्न आहे की कोरोनाच्या काळात आम्हाला धान्य वगैरे काही देतच नाही, फ्री मधलं पण नाही मिळालं, फ्री मधलं पण नाही। तुमच्यासारख्या किती महिला आहेत इथे? भरपूर प्रमाणात आहेत महिला ज्यांना देत नाही, त्यांना केले होते का? जमा केले नाही, आधार कार्ड दोन तीनदा दिले, एकदा सोडून विचारलं नाही का? मी तर 4-5 वेळा विचारलं, मी तो मुलगा असतो त्याला तर नेहमी येऊन येऊन विचारून जाते। लॉकडाऊन मध्ये बंदच होता, मग तिथे पडलेलं आहे, पण लॉकडाऊन पासून काही का नाही मिळाले? आमचं आधार कार्ड अपडेट नाही सांगतात आणि ऑनलाईन प्रोसेस बंद। किती दिवस झाले तुम्ही तुमच्या डॉक्युमेंट जमा केले होते? आम्ही डॉक्युमेंट लॉकडाऊनच्या आधीपासून तीनदा जमा केले। म्हणजे रेशनिंग कार्ड आहे पण रेशनिंग नाहीये? अधिकारी जे आले होते त्यांनी पण असं सांगितलं की पूर्ण आमच्या 44 या विभागामध्ये, शिवाजीनगर या विभागामध्ये एपीएलचा कोटा शिल्लक राहिलेला नाही। इन्स्पेक्टर शिंदे यांचं म्हणणं होतं की कुठेच कोटा नसल्यामुळे, धान्य कुठेच अवेलेबल नसल्यामुळे आम्ही अन्न देऊ शकत नाही। जेव्हा आम्ही डीसीआरला फोन केला आणि डीसीआरला सांगितलं की कायद्यानुसार जे धान्य लोकांना मिळायला हवे ते मिळत नाहीये, तर ते मिळण्यासाठी तुम्ही आम्हाला मदत करा, डीसीआरनी इन्स्पेक्टरशी बोलले आणि त्यांनी मांडळा या विभागामध्ये रेशन अवेलेबल करून दिलेलं आहे आणि लोक महाराष्ट्र नगरमधून मंडळामध्ये रेशनिंग घेण्यासाठी आलेले आहेत। सकाळी तुम्हाला रेशनिंग भेटणार नाही असं बोललं होतं ना रेशन दुकानदार? रेशन दुकानदारांना सांगितलं नाही रेशन भेटणार। मग आता कुठे चाललात तुम्ही? आता कुठंतरी मॅडम बरोबर निघाले, कुठंतरी मिळते रेशन म्हणून सांगा। सकाळी बोलले रेशन नाही, 2-3 महिने भेटणार नाही, ते ऑफिसला जावा, ऑनलाईन काय करा, मग भेटणार। का घेतली दखल त्यांनी आज तुमची? आज मॅडम कांबळे मॅडम आहेत, त्यांच्या बरोबर आहे म्हणून तरी आहे। डीसीआरसी बोलल्या एपीएलचं धान्य जर मिळायचं जीआर आहे तर मग घेणार एपीएलचं धान्य का दिलं जात नाही असं चौकशी केल्यानंतर त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितलं की एपीएलचं रेशन असं तर द्या, तर अधिकाऱ्यांनी सांगितलं एपीएलचा कोटा आमच्या विभागातला संपलेला आहे। मग नंतर दुपारी फोन आला की एपीएलचा कोटा एका दुकानावर आहे मंडळामध्ये आणि तुम्ही तुमच्या लाभार्थ्यांना घेऊन जर त्या दुकानावर गेला तर आम्ही तुम्हाला ते रेशन उपलब्ध करून देऊ। सकाळी तरी जर नाही कोटा उपलब्ध आहे आमचा सांगितलं की 179 या दुकानावर जा, इच्छा या दुकानावर आणि तुम्हाला रेशन मिळेल। त्यानुसार आता आम्ही सगळ्या लाभार्थ्यांना इथं घेऊन आलो की एक मानसी 1 किलो तांदूळ, 8 रुपयाने किलो गहू,
आणि 12 रुपये किलो तांदूळ असं एका माणसाला मिळालेलं आहे. सरकारला काय परिस्थिती माहित असली गरीबाची. तिथून इथपर्यंत यायला किती पैसे दिले तुम्ही? 50 रुपये. आणि रॅशनिंग कितीचं भरलं? रॅशनिंग भरलं 140 रुपये. मग तुम्हाला हे रॅशनिंग भेटलं, तुम्हाला कोणाला आभार मानायचे का? कोणाच्यामुळे भेटले त्यांना? अगर आपका भी रेशनिंग कार्ड बंद हुआ है तो भी आप एपीएल कोटे के तहत रेशनिंग ले सकते हैं. रेशन अधिकारी से बात करिए और अपना हक का रेशनिंग लीजिए. हमने अपने समुदाय में ये बदलाव किया है, आप भी ये कर सकते हैं. आपको ये वीडियो अच्छा लगा हो तो लाइक करें, सब्सक्राइब करें और शेयर करें.